दापोली दाभोळ मार्ग बंद करण्याचा नागरिकांचा इशारा. का करण्यात येणार दापोली दाभोळ मार्ग बंद? असं काय नक्की प्रकार आहे या दापोली दाभोळ मार्गावर? सविस्तर वृत्त. दापोली दाभोळ मार्गावर अनंत खड्डे पडले आहेत, त्याचप्रमाणे दापोली दाभोळ मार्गाची साईड पट्टी उखडली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अनिश निमकर यांनी आज फास्ट न्यूजजवळ बोलताना केला आहे. या संदर्भात त्यांनी बोलताना माहिती देताना सांगितलं, सध्या दापोली दाभोळ मार्गावर जिओ कंपनीकडून साईड पट्टी खोदून केबल टाकण्याचं काम सुरू आहे. सदर काम हे जानेवारी महिन्यापासून सुरू असून साईड पट्टी उखडून केबल टाकल्यानंतर ती पूर्ववत न करता तशीच ठेवली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला. साईड पट्टीवर रोलर न फिरवल्यामुळं या ठिकाणी रस्त्याच्या बाजूने जड वाहन जात असताना दाट शक्यता आहे, अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण होते, किंबहुना असा प्रकार नुकताच घडल्याचीही माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. यामुळेच सामाजिक बांधकाम विभाग दापोली आणि दापोली पोलीस स्थानक येथे जिओ कंपनीच्या ठेकेदाराच्या विरोधात आज सामाजिक कार्यकर्ते अनिश निमकर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्याचप्रमाणे सामाजिक बांधकाम विभाग दापोलीला त्यांनी यासमवेत इशाराही दिला आहे, 30 ऑगस्टपर्यंत दापोली दाभोळ मार्गावरील खड्डे पूर्ण बुजवून साईड पट्टी पूर्ववत करावी, असे न केल्यास त्यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते हे दापोली दाभोळ मार्ग बंद करणार आहेत, असा इशारा अनिश निमकर यांनी आज दिला आहे. दापोली दाभोळ मार्गावरील खड्डे न बुजवल्यास 30 ऑगस्ट रोजी मार्ग करण्यात येणार बंद. सलीम रखांगेसह निवेदिता, फास्ट न्यूज, दापोली दाभोळ मार्ग.